गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग। तर आज मी सकाळी म्हणजेच उठून मी जे ब्लॉग एडिट करतोय फ्रेंड्स, कालचा जस उठून आलो किचनमध्ये तर बघितलं, पूजाला रात्री मी बोललो होतो की मला बॉईल अंडे खायचं मन करतंय, तिने अंडे बॉईल करून ठेवले, ते थोड्या वेळात आपण खाऊ। आणि पूजा इथे बसले नाश्ता करत, तिला सिरियल बघत ॲज युजल आहेत सकाळचे। हा इकडचा पडदा आपण सरकवणार नाही आहे कारण की तिथे अजून झोपले। काय बोलली का का पण सकाळचा वेळ आहे, चंद्रे सोलत बसले, मी इथं बसलोय बाजूला, बोलायचं सोडून इथं फोन मध्ये घुसून बसतो। मी एडिटिंग करतोय पण बोलू शकतो तुझ्याशी का? ढिगारा लावून ठेवलं आहे, तू टिफिनला नेते वाटतं। आधी संत्रे सोलत बसले, फोनमध्ये व्हिडिओ बघते, तर म्हटले ग्रिल बनवायचे आपल्याला या पिवळ्या ड्रेसवरती, तर इथं दरवाजात उभा राहून बस कर, खालती पण नको। तर आता लगेच घाई व्हायला लागली ऑफिससाठी, मग त्यात करायचं काही आहे, फक्त एक लाईन बोल फक्त मध्ये। थँक्यू। आणि फ्रीज मध्ये भाजी आहे, भात लावलाय, भाकरीचं पीठ आणायला सांगितलं, संपले बोललीस ना काल, भाकरीचं पीठ आणायला सांगितलं होतं, तू बोललीस मला संपलंय, नाही ठेवलंय रात्री भागाला खाली करून गेलास ना, तेव्हा तेव्हा नाही बंदुकी सारखं। हा तू बंदुकी सारखं वापरल्या, जी एक लिपस्टिक ह्याच्यातून काढून परत वरती लावली, म्हणजे पाहिजे त्या कलरची, मी तेच विचार करत होतो साला, हे वापरणार कसं या गोष्टीला, हे काय बोटाला रगडून मग तोंडाला लावणार का? पण नाही, हे एक एक कॅप्सूल काढून वरती लावणार आणि मग जी पाहिजे ती लिपस्टिक वापरणार। निघायच्या टायमाला पूजा तू इथं बसली होतीस ना, मग त्याच्यामुळे मग तेव्हा सांगायचं होतं ना, मी उठली असते, तयारी केली असते, ते व्हिडिओ काढून घेतले असते पहिली। मग ठीक आहे, दुपारी जमला तरी 10 मिनिटांसाठी तुला काढू। हे असं वेळ झालाय फ्रेंड्स, आता आपण आंघोळ वगैरे करून झाली, आपण फ्रेश आहे बाहेर निघायला आजीकडे भाग्याच्या, त्यासोबतच भाग्याची पण आंघोळ वगैरे झाली, तिला तेल लावून टाकलंय। थांबता बेटा, मी अंडे फोडतो, ओके खाणार ना बेटा, पहिला बघ कसं फोडतात ते। अंडे मी एकट्यानेच खाल्ले फ्रेंड्स दोन्ही, पण भाव्याला नाही आवडत जास्त करून अंडे, तर मग ते मीच खाल्ले। आता वेळ आहे प्रॉपर जेवणाची, तर हे कालच्या चपात्या, चपात्या मारासाठी, भात भाव्यासाठी, आणि ही पूजानी बनवलेली पालाची भाजी, आय थिंक मी बरोबर नाव घेतलं असेल याचा। पहिला खास ऑफकोर्स आपण ॲज युजल शाबाश। तर फ्रेंड आत्ताच जस्ट एक फीचर माझ्या लक्षात आला, मी म्हटलं जर मी फोनवरती गेम खेळतोय तर बस आपल्या टी व्हीवरती स्क्रीन कास्ट करून चेक करतो, तर कंटिन्यू करतो। आता मी या ग्रॅनीवाला गेम खेळतोय, ग्रॅनी वन, जर हे टी व्हीवरती चालते तर मग रात्रीच्या टायमाला वगैरे जेव्हा पण मन करेल तेव्हा मी असंच खेळत राहील, तर बघू आपण थोडासा टी व्हीवरती हे किती लायक होतं होते बघा। इथं इथं मी ऑलरेडी टेबल खाली येऊन लपलोय आणि ते अजून तिथे तसंच आहे, तिकडे त्यांनी आताशीर दरवाजा उघडलाय, तर लॅग होतोय लॅग होतोय। निघालोच होतो आपण बाहेर फ्रेंड्स, भाव्याला मी हे घातलं होतं आणि मी नॉर्मली आपले टी शर्ट आणि जीन्स घातले, तेवढ्यात भाव्याच्या मम्माचा आता फोन आला आणि तेवढ्यात मम्माने बघितलं, तुझ्या मम्मा बोलली हे नको घालू तिला, हे तिला छातीला लागतंय, हे रबरवालं लागतंय तुला, हां लागतं बेटा तुला, ओके ठीक आहे आपण हे काढून टाकू, ठीक आहे झालं, झोपवून झालं का? हे घ्या, आपण बसने जाऊया की रिक्षाने जाऊया, बसने की रिक्षाने, आजीकडे कशाला यायचं बतूक, आजीकडे बसने जायचं की रिक्षाने जायचं, चूस सिलेक्ट कर, बसने जायचं की रिक्षाने, अरे हिला समजत नाही, बसने जायचं की रिक्षाने जायचं, पकड काहीतरी, अरे बघू बसने जाऊया की रिक्षाने जाऊया, पकड एक पकड, रिक्षाने जायचं, हा 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 रिक्षाने 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 जायचं आहे, हुशार हुशार बच्चा हुशार बच्चा, चला उठा
मी भाव्यावरती सोडलं होतं, आता मला माहिती आहे तिला यातला काही समजणार नसणार आहे. आतापासून तुम्हाला दिसतील फ्रेंड्स या गोष्टी बद्दल जे माझे प्लॅन्स मी बोलतो ना किती दिवसांपासून की असं असं तसं तसं आहे. आजचं तर नॉर्मल आहे, बस बेसिक पण नाही. आज आपण जस भाव्याची जी आत्या आहे म्हणजे मम्मीकडे चाललो आपण, कारण की भाव्याच्या आत्याचा आहे बर्थडे. तर आज ते आपण विश करणार आहे आणि इथे थोडासा टाइमपास करू आणि त्यानंतर मग रिटर्न घरी येऊ. ओके, अरे आताशी स्टार्ट झालाय बुग्गू ब्लॉग. आता ताताने आता हाय करायचं. हाय, हा हाय समजा फ्रेंड्स, हाय समजा. चला, वाजले आता 4:48. पूजाला घरी यायला वेळ आहे, 1.5-2 तास लागतील अजून. तोपर्यंत आपण रिटर्न जाऊन येऊ, है ना. अरे सगळ्याच गोष्टींना कशा नाही बोलते रे तू. चला मी जाऊ, मी जाऊ एकटा, मी जाऊ एकटा. फोन आलेला आता. चला 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 चला, लवकर चला. थांबले दादा, कला आजीला दादा, कला आता दादा दादा. चला चल चल, थांबले रिक्षा थांबले. चला चल, हा पूजा निघालो आम्ही. चावी आहे ना, निघालोय आपण चांगला आता प्रवासामध्ये. तितक्यात आता पूजाला जस्ट निघताना म्हटलं परत एकदा फोन करून कळवतो की निघालोय. 3-3 चहा बनवून ठेवल्यात, घेऊन एक नाही जाते. पाठी लागून लागून गोष्टी बनवून घ्यायच्या पण वापरायच्या एकही नाही, त्यामुळे आता इथे थांबावं लागलंय किती वेळा. भले तिचं ऑफिस इथेच आहे पण तिला खालती यायला सगळं काय म्हणजे आता. हा बेटा काय आलं नाही असं नसतं ना. आता चाव्या हमेशाच झालंय, हे चाव्या घेतच सोबत ठेवतच नाही. काय जात आहे एवढंशी, एक चावी बॅगेत टाकायला जात आहे काय. अजून काय आली नाही, 10 मिनिटं होत आलेत, मी थांबलो इथेच खाली. हेच मला आवडत नाही अजिबात. आता ह्याच जागी जर मी रिक्षा आता भाव्याने ते सिलेक्ट केलं त्याच्यामधून, ते तर तुक्का मारलेला असं भाव्याने. रिक्षा नसते गेली आणि बसमध्ये असतो आणि बसमध्ये बसल्यावरती फोन केला असता तर पुढे जाऊन नेक्स्ट स्टॉपला उतरून मग परत पाठी येऊन परत हे सगळं आपल्याला करत बसावं लागलं असतं. नाही या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. जस्ट पूजाचे कलिग्स भेटले होते ऑफिसचे, त्यांच्याकडे चावी देऊन टाकले. चल सर, जसं आपण इथे घरी पोहोचण्याच्या अगोदर मेडिकल मध्ये थांबलो होतो, कारण की भाव्याच्या आत्याला ही बाउंड्री गेट वरी खूप आवडते, त्यामुळे ही घेण्यासाठी आपण हॉल्ट केलं होतं. हा नाही या सगळी, चलो चल हा सगळी थांबू. ओके, यात्राला द्यायची है ना, हे तुझ्यासाठी नाही ते. अरे असं नको करू हा ना बेटा, आत्यासाठी आहे. आपण आलो तेव्हा टांगा घोडा अवेलेबल नव्हता जाऊन, पण आता आहे. बसायचा बसायचं का? नको जाऊ, नाही बसव. निघायचं तर मम्मीकडून पटपटच आहे, वेळ भेटला की आपण नक्की जाऊन ट्राय करू काहीतरी त्याच्यामध्ये, है ना. इथे पण नको जाण्याचा, मम्मीकडे सगळा रस्ता पूर्ण आता खोदून ठेवला, आपल्याला थोडस चालत जावं लागेल पुढून. तू चालते बेटा उतरून, चालते नाही चालत का ले बेटा असं. काकाची पद्धत बघा ना फ्रेंडची कर बेटा. अगर आकार चिमणी सारखा आकार ते एकदम आम्ही पाहतो बेटा. मोसंबी दिवसात सर्दी होईल बेटा, कसा वाटला नाही आवडला. अरे वा, अरे वा, या सेल्फी वर. हा इकडे 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 इकडे. अरे अरे वा, कर ना. आपली ऑटो येते, उबर बुक केलेली, बट बस आहे आणि एकच रस्ता आहे, वन वेज ठेवला आहे. तर रिक्षावाल्याला थोडा आपल्या इथे यायला थोडा प्रॉब्लेम होता. अच्छा, ते सगळ्या गाड्या उलट्या फिरलत कारण की बसला निघायचं. तर ऑटो आली फ्रेंड्स फायनली.
फिरून हा बाबा हा हा 6532 जस्ट पोहोचलोय फ्रेंड्स आपण बिल्डिंग मध्ये. एवढंच तुम्ही पूजाला कळवलं नाहीये की मी येतोय घरी, तर तिला माहित नाही की आपण आता आता पोहोचतोय. ती आज भ्रम मध्ये असेल की उशीर येणार आहे. तर भाव्य पण गेली झोपून, बघू ती काय रिएक्ट करते. तू कुठे आता? मी तुझ्या मम्मी बरोबर खाली राऊंड मारते. अच्छा झाली आहे फ्रेंड्स वेळ रात्रीची, आवरून वगैरे झालंय सगळं काय. एवढंच की आता रात्रीचा टाइम झाला आजकाल. बापरे कधी पण करायचं तसं. तर एवढंच की आता भाव्याला आता मी आंघोळ घालतोय नॉर्मल कोमट पाण्याने, कारण की गरम होतोय ना फार. आता मी तर थंड पाण्याने करेल, तिला कोमट पाण्याने घालतोय. कसं दे मम्मीकडून आल्यानंतर पण भाव्या खेळली आहे खूप सारा, तर तसे घाम येतो मग गळ्याच्या खाली म्हणजे लहान बाळांचा. परत हे एल्बो म्हणजे एल्बोचं जिथं हे बँड असतं तिथे पण मळवीळ जमा होतो, त्यामुळे जरा तिला आंघोळ घालतो. पूजा बाहेर आहे, ती ॲक्च्युली ऑर्डर करते झॅप्टोवरून. आपला आपला म्हणजे पॉपकॉर्न खायचं मन केलं, खूप क्रेविंग झालंय, तर त्यासाठी पूजा पॉपकॉर्न मागवते. तर त्याच्या अगोदर आपण पटपट भाव्याला आंघोळ घालून घेऊ आणि मग मी पण आंघोळ करून घेतो. हे बघू आंघोळ करायची ना? नाही करायची आंघोळ, नाही करायची आंघोळ, नाही करायची तुला आंघोळ. अरे बापरे तुला आंघोळ करायला मजा येते ना? बघू इथं बघ, ए माझ्यावर नको टाकू, थांब जरा. इथं बघ, इथं बघ, बघू ना तुला आंघोळ करायला मजा येते ना? अरे बापरे बघो सगळं माझ्या अंगावर येतं पाणी. टाइम है आज का सॉन्ग ऑफ द डे. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए ना चाहिए. तू बोल बेटा सॉन्ग ऑफ द डे बोला. किती बाईकचा आवाज येतो ना आपल्याला, है ना? हे काहीतरी वेगळं शिकले. गाणं बोलू, चला गाणं ऐन करा, गाणं ऐन करा. काय छान. अच्छा ती बोलते, तुम्ही बोला फ्रेंड्स, तुम्ही तुम्ही बोला, है ना? त्यांनी बोला. हा घ्या 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 फ्रेंड्स, काहीच नाही हातात पण तरी पण घ्या, है ना? सगळं माहिती आहे काय काय बोलतोय ना. काय आता मशीन खेळायचा टाइम आहे का मम्मा? ओरडेल आता. चला वेळ दिला फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या लगेच नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय. तर इथून होतोच आहे वरती, ऍक्च्युली आमची परछाई दिसते ना, मी असं बसलोय तर फोनची लाईट मी खालती लावून ठेवली आहे ना. टाटा गाला बेटा, टाटा गाला. तर फ्रेंड्स शॅडो वाला बाय 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 बाय. हा चल ती चालली झोपायला, मी पण चाललो झोपायला. भेटू आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तसं झेप्टोवरून ऑर्डर रिसीव झाली आणि मी वाजले रात्रीचे 2:38 म्हणजे आपण ऑर्डर 1:15 ऑर्डर केली, बुक केली होती, पण इतका उशीर झाला. तरी पण ॲपमध्ये अजून 4 मिनिटं दाखवत आहे की ऑन द वे वगैरे. यांचं म्हणणं होतं की डिलिव्हरी पार्टनर नाही आहे कोणी डिलिव्हर करायला, म्हणून उशीर झाला. ठीक आहे म्हटलं नो प्रॉब्लेम.